जिथे जिथे पाणी आहे तिथे फर्मेंटेशन आहे जिथे जिथे पाणी आहे तिथे जंतुसंसर्ग आहे म्हणजे शरीरातल्या इन्फेक्शन आणि इन्फेक्शन म्हणजे जंतुसंसर्ग वाढवणं आणि शरीरातला डेपो फॅट डेपो वाढवणं आणि पाणी श वात वाढवणं या दोन्ही क्रिया जर आपल्याला टाळायच्या असतील तर पाण्यावर आपल्याला निश्चितपणे कंट्रोल करायला पाहिजे नमस्कार मी वैद्य सुविनय दामले पाण्याविषयी आपण कितीतरी व्हिडिओ केलेत तरीसुद्धा काही जणांच्या मनात प्रश्न असतात की पाणी का नाही प्यायचं पाणी का नाही प्यायचं पाणी का नाही प्यायचं पाण्याने वाढणारे रोग मी आत्ता सांगतो आहे तुम्हाला आयुर्वेदानुसार पाणी म्हणजे जलमहाभूत अग्नीच्या विरोधात काम करणारं तत्त्व भूक जिथे जिथे कमी आहे तिथे तिथे पाणी कमी वापरायचं चूल पेटलेली आहे पेटलेल्या चुलीमध्ये पाणी ओतलं तर चूल विजते हा सर्वसामान्य नियम पोटातल्या अग्नीला देखील तसाच लागू पडतो ओटारातला पोटातला जो वन्नी आहे जाठराग्नी आहे या जाठराग्नीवर जेव्हा आपण सकाळी सकाळी पाणी घालतो तेव्हा निश्चितपणे त्याचा ते त्रास होतो उठल्यानंतर आपल्याला भूक लागली पाहिजे की तहान भूक लागली पाहिजे भूक लागल्यानंतर जेवायचं असतं की पाणी प्यायचं असतं जेवायचं असतं मग जेवायच्या वेळेला जर तुम्ही पाणी प्यालात आणि पाणी पिण्याच्या वेळेला जर जेवलात तर उलटं सुलटं होणार नाही का होणारच आहे निसर्गाचा नियम आपण मोडतो जेव्हा भूक लागते तेव्हा जेवावं जेव्हा तहान लागते तेव्हा पाणी प्यावं हा सर्वसामान्य आणि साधा नियम त्यामुळे सकाळी उठल्यानंतर जर पाणी प्यायची गरज नसेल तर सकाळी पाणी पिऊ नये मग कोण कोण कुठे कुठे काय काय सांगतं त्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचं आणि फेसबुक ट्विटरवरचं एकही म आरोग्यविषयक सदर जर ते ऑथेंटिक डॉक्टरनी दिलं नसेल तर ते ग्राह्य मानू नका ज्याच्या खाली नाव प काहीही पत्ता मोबाईल नंबर दिलेला नाही हे सगळ्या पोस्ट सरळ डिलीट करायचे असतात आणि सामान्य बुद्धीला मनोरंजन म्हणून ते वाचलं तरी ठीक आहे पाण्याने वाढणारे रोग आयुर्वेदात जे सांगितलेत त्याच्यात सगळ्यात पहिला रोग सांगितला आहे प्रमेह डायबेटीस ह्याची जी सुरुवात आहे ही पाण्यापासून सांगितलेली आहे मुतखडा पाण्याने वाढतो रक्तदाब पाण्याने वाढतो संधिवात पाण्याने वाढतो पोट सुटणं पाण्याने वाढतं गॅस होणं पाण्याने वाढतं अग्निमांद्य पाण्याने वाढतं आमनिर्मिती पाण्याने वाढतेच आंबुवात पाण्याने वाढतो हे सगळे आजार स्थौल्य पोट सुटणं जाडी वाढणं केस गळणं हे सगळे आजार हे पाण्याने वाढणारे आजार आहेत त्यामुळे जर आपल्याला शरीरातलं पाणी कमी केलं तर हे सगळे आजार कमी होणारे आहेत आत्ताच्या नवीन काळातला पी डी असू देत थायरॉईड असू देत किंवा मासिक पाळीतल्या कोणत्याही विकृती असू देत ह्या सगळ्या पाण्याने वाढतात हे विसरून चालणार नाही आहे पाणी शरीरातलं कमी केलं की ॲटोमॅटिकली या अग्नीची स्थापना पुन्हा होते आणि आपल्याला या जलमाभूतावर विजय मिळवता येतो पाण्यापासून होणारे आजार जे आहेत हे थांबवता येतात निसर्गोपचार या पॅथीमध्ये पाण्यावर भर दिलेला आहे आणि पाण्याने एकशेवीस प्रकारचे रोग कमी होतात ऐंशी प्रकारचे आजार कमी होतात असं सांगितलं जातं व्यवहारामध्ये हे रोग वाढलेले दिसतात आयुर्वेदाचं प्रॅक्टिशनर म्हणून मी गेल्या अठ्ठावीस वर्षाच्या अनुभवांत हे तुम्हाला सांगतो आहे की जिथे पाणी कमी करता येईल तिथे पाणी कमी करा जेवढं पाणी कमी तेवढं इन्फेक्शन कमी तेवढं आंबवण्याची प्रक्रिया कमी जिथे जिथे पाणी आहे तिथे फर्मेंटेशन आहे जिथे जिथे पाणी आहे तिथे जंतुसंसर्ग आहे म्हणजे शरीरातल्या इन्फेक्शन आणि इन्फेक्शन म्हणजे जंतुसंसर्ग वाढवणं आणि शरीरातला डेपो फॅट डेपो वाढवणं आणि पाणी श वात वाढवणं ह्या दोन्ही क्रिया जर आपल्याला टाळायच्या असतील तर पाण्यावर आपल्याला निश्चितपणे कंट्रोल करायला पाहिजे धबधब्यामधनं दब पडणारं पाणी जे असतं हे जर व्यवस्थित असेल तर तुम्हाला त्याचे तुषार रांगा उडवून आनंद घेता येतो परंतु बदा 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 जर बदाबदा बदाबदा धबधबा जर गळत असेल तर ते त्याच्या खाली तुम्हाला हातही धरता येणार नाही एवढा तीव्र फोर्स त्याला असतो म्हणूनच हिमालयामधनं आलेली गंगा शंकरानामध्ये जटेमध्ये धारण करून त्याचा फ्लो कमी करून मग पुढे सोडावी लागली हे जसं या पाण्याचं आहे नाहीतर प्रलय व्हायला वेळ लागणार नाही आहे असा जलप्रलय शरीरात झाला तर अग्नीचा सत्यानाश आहे आणि अग्नीचा सत्यानाश म्हणजे रोग रोग हा सर्वेपी मांदे अग्नव असं जर सांगितलं आहे तर सगळ्या रोगांचीही सुरुवात म्हणजे अग्निमांदे आहे त्यामुळे या अग्निमांद्याची काळजी घेण्यासाठी पाण्यावर कंट्रोल करा आवश्यक आहे तेवढंच पाणी प्या गरजेपेक्षा जास्ती पाणी पिऊ नका धन्यवाद